बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव अकोला मार्गावर गेल्या वर्षीपासून पालखी मार्गाचे काम सुरू होते परंतु गेल्या महिनाभरापासून ठेकेदाराने या मार्गाचे काम थुतर मातर केल्याचे या पावसाने दिसून आले आहे शेगाव नागझरी रोडवरील पाणीचं पाणी झाले असून सडकचे पाणी, सडक पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे शेगाव नागझरी या बुलढाणा जिल्ह्यातील टोकाच्या दोन तीर्थक्षेत्राला जोडणारा आणि अकोला जिल्ह्यात केवळ पस्तीस की मी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम किती दिवसांनी कासव गतीने सुरू आहे झाडे कटाई रस्ता रुंदीकरण पूल विकास नाली बांधकाम असे काम या मार्गावर सुरू होते त्यामुळे जवळपास पाच ते सहा किमी पर्यंतचा एका बाजूचा शेताकडील रस्ता पाच फूट खोदून किंवा अर्धवटनाली बांधून ठेवली होती काही दिवसांपूर्वी या मार्गाचे काम बंद करून ठेकेदार नायाटरिचेबल होता रस्त्याचे बाजूला पाच सहा फुटाची नाली खोदून काही ठिकाणी बांधकाम अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतात जाण्या येण्याचा रस्ता बंद झाला आहे परंतु कोणीही याची जबाबदारी घेण्यास तयार नाही येत्या काही दिवसांतूर कापूस पिकांची वाहतूक शेतकऱ्यांना करायची आहे ती कशी करणार शेतकऱ्यांचे कैवारी असलेले सरकारने त्वरित लक्ष द्यावे मागणी हे शेतकरी करत आहेत तसेच बांधकामाच्या क्वालिटीकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी ही मागणी होत आहे राजवर्धन शेगावकर लोकशासन न्यूज बुलढाणा